नमस्कार, मी प्रवीणा शिरपूरकर। नवराष्ट्राच्या टॉप व्यू बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। बघूया आजच्या काही ठळक घडामोडी। राज्याच्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। विधान भवनाच्या पायऱ्यावर बसून त्यांनी पुन्हा एकदा 50 खोके एकदम ओके अशा घोषणा देत शिंदे फडणवीस सरकारचा निषेध केला। या अधिवेशनामध्ये आज एक वेगळीच गोष्ट घडली ज्याची चर्चा आता सगळीकडे सुरू आहे। नाशिकच्या देवळाली मतदारसंघाच्या राष्ट्रवादीचे आमदार सरोज अहिरे या 2.5 महिन्याच्या वळा लागून अधिवेशनामध्ये उपस्थित झाल्या। आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज बेळगावला धरणाचा निर्धार केला होता, मात्र कर्नाटक पोलिसांनी रोखल्यानंतर कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलं। यावेळी कर्नाटक पोलिसांनी थेट हसन मुश्रीफ यांच्यावरच काठी उगारल्याची घटना घडली आहे। मध्य प्रदेशचे उच्च शिक्षण मंत्री मोहन यादव यांनी एक वादग्रस्त विधान केलंय। मर्यादेमुळे प्रभू श्रीरामांना जंगलात राहावं लागलं। सीतेनी जंगलात मुलांना जन्म दिला, कष्ट सोसूनही ती श्रीरामांसाठी प्रार्थना करत होती। घटस्फोटानंतरचं महिलेचं जीवन असंच असतं असं त्यांनी म्हटलंय। अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स यांच्या मध्ये झालेल्या फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने शूटआउट मध्ये फ्रान्सवर मात करत थरारक विजय मिळवला। तब्बल 36 वर्षानंतर अर्जेंटिनाने विश्वविजेते पदावर नाव कोरलं। आजच्या टॉप व्यू बुलेटिन मध्ये इतकंच। ताज्या घडामोडींसाठी भेट द्या नवराष्ट्र.com ला।